नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी उरलेल्या कापडापासून बेबी फ्रॉक बघणार आहोत. तर अशा पद्धतीने माझ्याजवळ कापडाचा तुकडा आहे. हा व्यवस्थित अर्धा मीटर देखील नाही आहे, खूप कमी असा आपला कापड आहे. तर हा सगळ्यात आधी मी फोल्ड फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. फोल्ड फोल्डमध्ये झाल्यानंतर तुम्ही ते खाली बघू शकता, कापड आपला कमी जास्त आहे. तर मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते. आणि लेंथ याची जी आहे ती 11 इंचाच्या जवळपास आहे. 11 इंचाला एक लाईन कमी अशी आपली याची लांबी आहे. आणि पूर्ण फ्रॉकची, बाळाच्या पूर्ण फ्रॉकची लांबी आपली 18 इंच आहे. आणि वरती आपण नाडी लावणार आहोत तर तिथे पण आपलं वाढेल. तर इथे बघा, पूर्ण मी अशा पद्धतीने मेजर केलेला आहे. इकडला भाग आपला जो आहे अनफोल्डच्या साईडने 10 इंचाचा आहे, म्हणजे पूर्ण टोटल 40 इंच लेंथ आहे. आणि आर्महोलला आपल्याला आकार द्यायचा आहे तर वरून मी 2 इंचावरती मार्क केला. आणि अशा पद्धतीने गोल आकाराने जी आहे आपल्याला मार्किंग करून द्यायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने आर्महोलसाठी आपण मार्क करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही 2 इंचावरती मी मार्क केलं आणि असा गोलीव आकार दिला. आणि हा एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कापड कट करून झाला की सेंटरमध्ये नॉच लावून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे आपण हा बॉटमचा कापड होता, आता याला आपण खाली फ्रिल बनवणार आहोत. तर याची पूर्ण लेंथ जी आहे ती 12 इंच आपली आलेली आहे. तर मी ते 6 इंचावरती मार्क केलं. 6-6 इंचाच्या 2 स्ट्रीप आपल्या निघलेल्या आहे. इथे सेंटरमध्ये नॉच लावलं, तिथून आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. आणि या पूर्ण प्लेट्स ज्या आहे त्या आपल्या 4 ते 4.5 किंवा 5 इतक्याच इंच अंतरावर यायला हव्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने मी आर्महोल साईड दोन्ही जी आहे पट्टी पलटवून घेतली आणि वरच्या साईडने मी नाडापट्टी जी आहे ती रेडी केली. नाडापट्टी कशी केली तर इथे बघा, हा मी एक कापड घेतला, याची लेंथ जी आहे ती 2 इंचाची आहे. अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती मी फोल्ड करून घेतली, एक स्टिच लावून घेतली आणि कापड परत जो आहे असा पलटवून घेतला. आणि आर्महोल साईड्स देखील मी रेडी करून घेतल्या. तुम्ही इथे बघू शकता आर्महोल साईड्स मी इथे रेडी करून घेतलेले आहे. आणि हा कापड आपला अशा पद्धतीने मी इथे लावला. आणि इथे यात आपल्याला अजून 1/2 इंच कापड आतमध्ये दुमडत अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच लावायची आहे. आणि स्टिच अशा पद्धतीने लावायची आहे की आपली नाडी तिथे आतमध्ये जाणार. तर मी एकावरती एक कापड ठेवून एका साईडने फिटिंग करून घेतली, एक साईड मी ओपन ठेवलेली आहे. आणि ही मी खाली फ्रिल बनवायची होती तर त्याला याच्या टॉप पार्टच्या मापानुसार खालचा जो घेर आहे त्याला मी प्लेट्स टाकून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने जोडून घेतलं, खाली डबल फोल्ड करून शिलाई देखील जी आहे ती लावून घेतलेली आहे. आणि इथे बघा, स्ट्रीपसाठी जी आहे आपल्याला अशा पद्धतीने नाडी रेडी करायची आहे. स्टिच लावून घेतली मी, त्याला सरळ करेल आणि यात आपल्याला नाडी टाकायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी नाडी अशा पद्धतीने बनवलेली आहे. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.